देशात महागाई दिवसेंदिवस वाढत चालली असून गरिबांचे जगणे मुश्किल झाले आहे। अशा परिस्थितीत भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रमुख मुद्द्यांवरून जनतेचे लक्ष विचलित करून प्रभू श्रीराम यांच्या नावाचा वापर राजकारणासाठी करत असल्याची टीका माजी केंद्रीय कृषी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी केली। ते निपाणी येथे दक्षिण भारत जनसभेचे अध्यक्ष श्री रावसाहेब पाटील व युवा नेते उत्तम पाटील यांच्या नागरी सत्कार प्रसंगी बोलत होते। प्रारंभी स्वागत आणि प्रास्ताविक सीमा पाटील यांनी केले। उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले। या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी आमदार प्राध्यापक सुभाष जोशी हे होते। पवार पुढे बोलताना म्हणाले, भारत हा देश कृषी प्रधान असून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांसाठी काहीच ठोस निर्णय घेतले नाहीत। केवळ बड्या उद्योजकांचे कर्ज माफ केले असून दिवस रात्र राबणाऱ्या शेतकऱ्यांकडे मात्र दुर्लक्ष केले आहे। मोदी यांनी अनेक उद्योग मोडीत काढण्याचे काम केले आहे। आपण देशाचे कृषी मंत्री असताना साखर उद्योगासाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले, त्यामुळे शेतकरी आज ताटमानेने जगत असल्याचे सांगितले। शिवाय देशातील भाजप सरकारला सत्तेवरून खाली खेचण्यासाठी इंडिया आघाडीची स्थापना झाली असून येत्या निवडणुकीत जनसामान्यांचे हित जोपासण्यासाठी या आघाडीला निवडून द्या असे आवाहन त्यांनी केले। सत्काराला उत्तर देताना आणि कृतज्ञता व्यक्त करताना युवा नेते उत्तम पाटील म्हणाले, विधानसभा मतदारसंघात कमी मताने पराभव झाला असला तरी सुद्धा खचून न जाता कार्यकर्ताच हा माझा पक्ष समजून पुढील काळामध्ये आमचे मार्गदर्शक शेतकऱ्यांचे नेते शरदचंद्रजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकर्त्यांच्या सेवेसाठी कायम तत्पर असल्याचे सांगितले। दादांच्या या 40 वर्षाच्या सर्व त्यांच्या जीवनामधील अनेक संघ संस्था त्यांनी स्थापना केल्या, गोर गरीब सामान्य शेतकरी या भागातल्या विद्यार्थी या भागातल्या महिलांसाठी अनेक संघ संस्था त्यांनी उघडल्या आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून मी आणि आमचे बंधू आदरणीय अभिनंदन पाटील त्या ठिकाणी वाटचाल करीत होतो। बऱ्याच लोकांना दादांनी पश्चिम महाराष्ट्र असेल उत्तर कर्नाटकामध्ये अनेक लोकांना अनेक नेत्यांना दादाने त्या ठिकाणी मदत केली साहेब, परंतु ज्या वेळेला आमच्या घरातून मी ज्या वेळेला पहिल्यांदा निवडणूक लढवलो त्यावेळी मात्र सगळ्यांनी पाठ आमच्याकडे फिरवली साहेब। मी सातत्याने प्रत्येक सभेमध्ये सांगत आलोय, कार्यकर्ता हाच आमचा पक्ष, कार्यकर्ता हा पार्टीचा कणा आहे आणि या सामान्य कार्यकर्त्यांनी या जनतेच्या विश्वासावर साहेब मी त्या ठिकाणी निवडणूक लढवली। मी कितीही आज आमच्या या भागातल्या प्रत्येक आमच्या कार्यकर्ते असतील बरेचसे नेते मंडळी उभार आहेत, मी या सगळ्यांचा किती आभार मानलो तरी कमी आहे साहेब। माझी पार्टी राजकारणामध्ये कोरी होती, कुठलाही अनुभव माझ्या पार्टीमध्ये राजकारणामधला नव्हता, परंतु एवढ्या लोकांनी 66,000 लोकांनी मला या ठिकाणी आशीर्वाद केलेला आहे हे मी कधीही विसरू शकणार नाही। आपला आशीर्वाद आपलं मार्गदर्शन दादांनी केलेलं कार्य आज सुद्धा सरकार रत्नाचा पुरस्कार मला या ठिकाणी देण्यात आला साहेब। 2008 साली दादांना त्यावेळेच भाजपचं सरकार होतं आणि येडुरप्पा साहेब मुख्यमंत्री होते, लक्ष्मण सवदी त्यावेळेचे सहकार मंत्री होते, त्यांनी दादांना त्या ठिकाणी सहकार रत्न पदवी देऊन त्या ठिकाणी सन्मान केला आणि त्यानंतर 15 वर्षानं परत एकदा माझा सन्मान कर्नाटक सरकारच्या वतीने परवाड या राज्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या साहेबांनी माझा सत्कार सन्मान त्या ठिकाणी केला। हे सगळं करत असताना अनेक लोकांच्या सानिध्यामध्ये अनेक नेत्यांच्या सानिध्यामध्ये आम्ही गेलो, जिथं गेलो तिथं प्रामाणिकपणानं काम केलं साहेब, अगदी तन मन ह्याच्यापासून आम्ही त्यांच्यासाठी समर्पित केला, परंतु अनुभव पाय चांगले आले नाहीत साहेब। 2023 साली ज्या ज्या लोकांना दादा असतील आम्ही असेल ज्यांना ज्यांना मदत केलो सचिन पवार यांनी सांगितल्यासारखं सगळेजण त्या ठिकाणी आमच्याकडे पाठ फिरवली। फक्त सामान्य लोकांचं मी कधीही या ठिकाणी सगळ्या आमच्या कार्यकर्त्यांचं असेल विशेष करून मी काम करत असताना सातत्यानं पडद्यामागे राहून आमचे पितृतुल्य बंधू अभिनंदन पाटील कधीही व्यासपीठावर आले नाही, जरी हा उत्तम पाटील तुमच्या सर्वसामान्य लोकांच्या
घटक मिसळून जर काम करत असेल तर त्याच्या पाठीमध्ये ज्याची ऊर्जा आहे ते आमचे बंधू आदरणीय अभिनंदन पाटील आहेत. आज देखील मतदारसंघामध्ये काय करायचं काय नाही हे सगळं प्लॅनिंग अभिनंदन पाटील करतात हे मतदारसंघाला सगळ्यांना माहीत आहे. त्याचबरोबर दादांचा आशीर्वाद आणि 2008 साली साहेब तिरंगी निवडणूक या ठिकाणी झाली त्यामध्ये प्राध्यापक सुभाष जोशी सर जनता दलातून उमेदवारी घेतली होती त्यावेळेला आम्ही सरांना विरोध केला सरांच्या विरोधात निवडणूक लढवली. ज्या माणसाच्या विरोधात आम्ही राहिलो तो माणूस 2023 ला माझ्या सोबत राहिला त्यांचा सुद्धा कितीही मी आभार मानलं तरी थोडा आहे. या सगळ्या गोष्टीचं जाणीव या सगळ्या गोष्टीचं भान मला